आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री हनुमान यांची जन्मकथा पाहणार आहोत. एक अंजना नावाची अप्सरा होती. ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची. तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात. तेव्हा अंजना सांगते की हे देवा, मला तुम्ही भेटलेल्या श्रापापासून मुक्ती करून द्या. तेव्हा इंद्राने विचारल्यावर अंजना सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले. तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून तिने त्याच्यावर काही फळे फेकली. त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली. त्या ऋषीने डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्याच क्षणी ती वानर बनेल. तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्या श्रापापासून त्यांची मुक्ती करावी. तेव्हा ते ऋषी तिला सांगतात की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही. तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल. हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा. तेथे तुला तुझे पती भेटतील. तू लग्न झाल्यावर पुत्र प्राप्तीसाठी भगवान शिवांची उपासना कर. पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल. अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते. एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो. ती त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरमध्ये रूपांतर होते. हे बघून अंजना रडू लागते. तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागते. तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते. तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही, तो वानरांचा राजा केसरी आहे. तिला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे. त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले. अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात आणि ते तेथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा केली. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की तिचा पुत्र म्हणून ते जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल. एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करत असतो. तेव्हा अनिदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नीला द्यायला सांगतो. राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते. ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटतं. हे वादळ वायुदेव घडवून आणतात. वादळामुळे ते पायस ओंजळवरून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनाच्या हातात पडते. भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन करते. काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राला जन्म दिला. हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो. पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते. हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे. म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. मारुतीला हनुमान असं का म्हटलं जातं? एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो. म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येताना बघतो. म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो. पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो. हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे फळ नाही, तो सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे. तू जिथून आला आहे तेथे परत जा. पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो. हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे हनुमानाची हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं. पण कोणाकडून उत्तर मिळत नाही. म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो.
त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते. त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात. तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनूला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल. हनुमंताचा रंग शेंद्रिका आहे. एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या सेंदूर लावतात. हनुमान रामाचा परम भक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला सेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग सेंद्रिय आहे. हनुमंताला सेंदूर आणि तेल का अर्पण करतात? हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्याच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते सिंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला सिंदूर आणि तेल वाहतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.